नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमो बुद्धाय. बुद्ध जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं खूप खूप मंगल हो, कल्याण हो, सगळ्यांना शांती, आनंद आणि समृद्धी मिळो. मित्रांनो, बुद्ध जगाला एवढा का अट्रॅक्ट करतो आणि मला काय अट्रॅक्ट करतो, तुमच्यापैकी अनेकांनाही करत असेल, परंतु माझं यावरचं जे मत आहे ते मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. आवडलं तर नक्कीच शेअर करा, म्हणजे इतरांनाही कळू द्या. तर भगवान बुद्ध असं बुद्धाचं पूर्ण वर्णन आहे. खरं म्हणजे भगवान हा शब्द जो आहे ह्या बुद्ध नावामध्ये आले असतोच, म्हणजे त्या ज्या अवस्था आहेत दोन्ही याच्यामध्ये असतात. आणि याचा प्रस्थापित जो अर्थ आहे भगवानचा, भगवान जे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे भगवान म्हटले जातात किंवा इतर पंथांमध्ये भगवान म्हटले जातात, याच्याशी याचा संबंध नाही. भगवान ही एक अवस्था एका माणसाने स्वतःच्या प्रयत्नातून मन शुद्ध करून, मनाविषयीचं शरीराविषयीचं सत्य शोधन करून, त्याने ते मेडिटेशनमधून सत्य शोधलं आणि ती सर्वोच्च सत्यशोधनाची अवस्था प्राप्त केली. सर्वोच्च मनाच्या शुद्धीकरणाची, मनाचा मळ जो आहे, निगेटिव्हिटी आहे, ती काढून टाकण्याची जी अवस्था प्राप्त केली त्या अवस्थेला भगवान असं म्हटलं गेलं. हिला भगवा, पाली भाषेत मूळ पाली भाषा जी आहे तिच्यामध्ये तिला भगवा म्हटलं गेलं. आणि नंतर जेव्हा संस्कृत येशू ख्रिस्ताच्या आसपास ही भाषा तयार झाली, तयार करण्यात आली, ही संस्कारित भाषा कृत्रिमरित्या तयार केलेली आहे विशिष्ट पर्पजसाठी, साहित्य लेखनासाठी, एज्युकेशनसाठी, त्या भाषेमध्ये हे भगवान असं झालं. मूळतः हे भगवा आहे, म्हणजे भग रागो सो भगवा, भग दोषो सो भगवा, भग मोह सो भगवा. ज्याने राग, द्वेष, मोह यासारख्या निगेटिव्ह ज्या आस्पेक्ट्स आहेत मनाचे त्यांना भग्न करून टाकला आहे तो भगवान. आणि याच्यावरून, या भगवानवरून अनेक नंतर शब्द लिटरेचरमध्ये आहेत. भग्न आहे, भंग आहे, भंगवरून पुढे भंगी शब्द झालेला आहे, मग पुढे त्याचा विपर्यास होत गेला आणि वेगवेगळ्या प्रथा बदलत गेल्या. या बुद्धाने जगाला एवढं का व्यापलं, इतकं सर्वदूर का पसरला, कारण याचं तत्वज्ञान जे होतं बुद्धाने सांगितलेलं हे असं सर्वव्यापी तत्वज्ञान होतं, समतेचं मध्यम मार्गी, कुठलंही एकांगीपणा त्याच्यामध्ये नाही आहे, कुठलीही एक्स्ट्रीम नाही. मानव असो, मानवातले वेगळ्यावेगळ्या ज्या जाती प्रजाती समुदाय असोत, वेगवेगळे प्राणी असोत, यांना सगळ्यांना समानतेने वागवणारा, समान मानणारा असा हा पंथ की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सत्याला महत्त्व आहे. सत्य हेच फायनल जो एम आहे, गोल आहे, ते आधार आहे हा धरलेला आहे याच्यामध्ये. कुठल्याही असत्याला याच्यामध्ये थारा नाही या मार्गामध्ये, आणि कुठलीही मान्यता नाही. लक्षात घ्या की असं माना, असा देव आहे, असा परमेश्वर आहे, असं केल्याने असं होतं, असं मानायला यात मान्यता नाही, याच्यामध्ये जागा नाही. बुद्ध स्वतः म्हणतो की मानू नका, जाणा, तुम्ही स्वतः हे जाणून घ्या. बुद्ध प्रश्न विचारायला लोकांना प्रोत्साहित करतो. तो म्हणतो कलामसुत्त नावाचं एक चॅप्टर आहे. या कलामसुत्तामध्ये बुद्धाने जो कन्सेप्ट मांडलेला आहे तो आजच्या मेडिकल फील्डला अट्रॅक्ट करतो. मेडिकल फील्डमध्ये आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं जे म्हणतो, किंवा इन जनरल रिसर्चच्या क्षेत्रामध्ये क्रिटिकल थिंकिंग नावाचा जो एक प्रकार आहे की कुठल्याही गोष्टीचं सर्व अंगांनी थिंकिंग करा, त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. सगळ्या बाजू तपासून बघा आणि त्या तपासल्यानंतरच तुम्ही मत मांडा की हे मत खरं आहे. आणि त्यालाही जर कोणी चॅलेंज केलं आणि ते पुढे बदललं तर तुम्ही त्याच्यावरही विचार करा. इट इज दॅट, हा जो रॅशनॅलिझम आहे हा बुद्धाने कलामसुत्तामध्ये सांगितला आहे. बुद्ध म्हणतो की कुठलीही गोष्ट केवळ परंपरेने, रूढीने, किंवा वाडवडिलांकडून, पिढ्यानपिढ्या, किंवा तुमच्या गुरुजनांकडून, संतांकडून, किंवा तुमच्या पुस्तकातून, ग्रंथातून आली आहे म्हणून ती सत्य मानू नका, किंवा इतर सगळे मानतात म्हणून मानू नका. तर ती तुम्ही स्वतः नीट पारखून बघा, तुम्हाला ती तुमच्या सत्याच्या अनुभवावर उतरते का, तुम्हाला ती रॅशनल वाटते का, आणि तुमच्या आणि इतरांच्या कल्याणाची आहे का, मग ती स्वीकारा, अदरवाईज तिला स्वीकारू नका. हा कन्सेप्ट ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनच्या सपोर्टसाठी
एकदा प्रकाशित झालेला आहे मित्रांनो, आणि मला खूप आश्चर्य वाटलं होतं ते बघून. बुद्ध कुठल्याही कर्मकांडाला थारा देत नाही, मूर्तीपूजेला थारा देत नाही. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या सगळ्यात जास्त मूर्त्या जगात सापडतात आज, सगळ्यात जुन्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यातली एक म्हणजे बुद्धाची मूर्ती असते, त्या व्यक्तीने त्या मूर्तीची पूजा करू नका असं सांगितलंय. आणि पूजा कशी करायची याच्याबद्दलही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आपले जे फॉलोअर्स होते त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन केलंय. त्यांनी म्हटलंय की इमाय धम्मानुपतिपट्टिया बुद्धं पूजयामी, इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजयामी, इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजयामी. म्हणजे माझी पूजा करायची असेल, धम्माची पूजा करायची असेल किंवा संघाची पूजा करायची असेल तर ती कशी करणार. ही पाली भाषा आहे, ही हजारो वर्ष जुनी भारताची प्राचीन भाषा आहे, प्राकृत भाषा. ही संस्कृतच्या हजारो वर्ष जुनी आहे. संस्कृत ही ख्रिश्चन हा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या आसपास जन्माला आलेली भाषा आहे. बुद्ध म्हणतो की धम्मानुधम्म पतिपट्टिया, म्हणजे पतिपट्टी आणि परियत्ती हे पाली भाषेचे शब्द आहेत. परियत्ती म्हणजे थिअरी आणि पतिपट्टी म्हणजे ॲक्च्युअल चालणे त्या मार्गावर. म्हणजे बुद्ध होण्यासाठीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर अक्षरशः चालून, पाऊल 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 चालून तुम्ही बुद्धाची पूजा करणार. तुम्ही त्या मार्गावर पाऊल 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 चालून तुम्ही संघाची आणि धम्माची पूजा करणार. म्हणजे बुद्धाच्या मूर्तीपुढे फुलं वाहिले, अगरबत्ती लावली आणि प्रार्थना म्हटली बुद्धं शरणं गच्छामी, ही पूजा नाही. तर पूजा काय आहे की बुद्धाने जो मार्ग सांगितलेला आहे दुःखमुक्तीचा, या मार्गावर प्रत्यक्ष चालणे ही बुद्धाची पूजा आहे, धम्माची पूजा आहे आणि संघाची पूजा आहे. याच्यात कर्मकांड कुठलेही कर्मकांड नाही. बुद्धाने आयुष्यभर कर्मकांडांचा धिक्कार केला, म्हणजे द्वेषाने नाही केला, त्याने फक्त ते नाकारले की याच्याने तुमचा फायदा होणार नाही कर्मकांडांनी म्हणून. आणि चर्चा, पारायण, कीर्तन ह्या प्रकारच्या गोष्टींना बुद्धाने महत्व दिलं नाही. त्याने ॲक्च्युअल मार्गावर चालणे आणि त्याच्यासाठी सोपा मार्ग बुद्धाने दिला. आणि म्हणून बुद्ध जेव्हा म्हणतो, बुद्ध म्हणतो की धर्माचा जो मार्ग आहे हा क्लिष्ट नसावा, हा सोपा असावा. कसा सोपा असावा म्हणून त्याने एक सोप्या भाषेमध्ये त्याचं वर्णन केलंय. सब पापस अकरणे कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपन एतंग बुद्धान शासन. म्हणजे पाप कृत्य करू नका, चुकीचे कृत्य करू नका, कुशल कृत्य करा आणि चित्त सचित्त परियोदपन समूळ जे मन आहे ते शुद्ध करा. आणि ह्याच कुठल्याही बुद्धाचा मार्ग असेल, बुद्धानंग म्हणजे अनेक बुद्ध, कुठलाही बुद्ध हो ते हेच शासन तुम्हाला सांगेल, हाच मार्ग सांगेल असं ते सांगतात. मग या मार्गासाठी बुद्ध जे मार्ग सांगतात अगदी इतके सोपे मार्ग सांगतात, याच्यात कुठली क्लिष्टता नाही. कुठल्याही भिकूला आपल्याला सांगायची गरज नाही की तू हे आम्हाला हे भाषांतर करून सोपं करून सांगव. तुम्ही ते वाचलं, आता त्यावेळेची ती पाली भाषा आहे. आज आपल्याला पाली भाषा शिकवली जात नाही मोठ्या प्रमाणावर, तिला निग्लेक्ट केलं जातं हा वेगळा भाग आहे. आणि संस्कृत फक्त एक पुरस्कृत केली जाते, पण पालीसुद्धा महत्वाची भाषा आहे आणि ती संस्कृतपेक्षा खूप जुनी भाषा आहे. तिच्यामध्ये हे सगळं ज्ञानाचं भांडार आहे. ह्याच्यामध्ये ते सोपे चार आर्य सत्य सांगतात. काय चार आर्य सत्य सांगतात की या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, दुःख हे सत्य आहे. म्हणजे ते असं नाही म्हणत की दुःखमय जीवन आहे मग याला काही अर्थ नाही आणि हे सगळं निगेटिव्ह आहे असं नाही सांगत. ते म्हणतात की हे सत्य आहे की जीवनात दुःख आहे. दुसरा जे आर्य सत्य सांगतात ते की दुःख समुदाय सत्य, म्हणजे या दुःखाला कारण आहे, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. तिसरं आर्य सत्य ते सांगतात की दुःख निरोध सत्य, म्हणजे या कारण जे आहे दुःखाचं याचं निवारण आपल्याला करता येतं. आणि चौथं जे आहे दुःख निरोध गामिनी पटिपत्ता, म्हणजे तो मार्ग कसा चालायचा याच्यावर ते भाष्य करतात. आणि हा मार्ग सांगण्यासाठी ते आर्य अष्टांगिक मार्ग देतात. मग हा आर्य अष्टांगिक मार्ग बघा, आपण त्याचं पुढे अष्टविनायक करून टाकलं, कर्मकांड करून टाकले, परंतु हा जो मार्ग आहे हा महत्वाचा आहे. हा केव्हा समजतो, आपण जेव्हा त्या मार्गावर चालतो, प्रत्यक्षात जेव्हा 10 दिवसाच्या विपश्यनेतून ह्या मार्गाची तोंडओळख आपल्याला केली जाते. इतर तर सगळी मग चर्चाच असते, प्रवचन असतात, परंतु ॲक्च्युअल चालणं, 8 अंगांचा हा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे मनाचे व्यायाम, सम्मा सती
सती म्हणजे जागरूकता, जी विशेष प्रकारची जी समता डेव्हलप करण्याची प्रक्रिया असते ती. सती म्हणजे केवळ स्मृती नाही, आठवणी नाही, सती. आणि सम्मा समाधी, समाधी देखील एक सम्यक असली पाहिजे, आदर्श असली पाहिजे, सत्यावर आधारित असली पाहिजे. नाहीतर आपण केवळ फक्त मंत्रतंत्र म्हणणे किंवा काहीतरी ध्यान करणे, मूर्तीचं ध्यान करणे, एखाद्या व्यक्तीचं ध्यान करणे, त्याचं नाव घेणे, हे सत्य नाही. सत्य म्हणजे तुमचं सत्य, त्याची समाधी, असा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. याच्या पालनासाठी बुद्ध सांगतो की तुम्ही अष्टशील पाळा, आठ शिलांचा मार्ग पाळा. आपण पुन्हा याचा अष्टविनायक करून त्याचा अपभ्रंश करून टाकला आणि मार्ग विसरून टाकलो. अष्टशील आपल्याला पंचशील माहीत असतं, पाचशील, त्याच्यात अजून तीन शील जे कडक नियम पाळण्यासाठी असतात ते म्हणजे हे जे वेगवेगळे एंटरटेनमेंट असतात ते थांबवणे, दागदागिने, कॉस्मेटिक्स याचा वापर थांबवणे, आणि लक्झरियस जी लाईफस्टाईल असते, बेनो लक्झरी बेड्स, लक्झरी सगळं, हे काम नाही. म्हणजे जेव्हा एखाद्याला अध्यात्मात प्रगती करायची असते तेव्हा या मार्गांचा तुम्ही अवलंब थांबवा. हा प्रत्येकासाठी सल्ला नाही आहे मित्रांनो, ज्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रोग्रेस करायचा आहे. जेव्हा तुम्ही 10 दिवस विपश्यनेचं शिबिर करता किंवा बुद्ध जयंतीच्या किंवा इतर दिवशी जेव्हा उपोषत करता, हे नियम फॉलो करता त्या दिवशी, म्हणजे आपल्याला स्पिरिच्युअल बेनिफिट्स होतील त्या दिवसासाठी हे नियम असतात. आणि या तीन नियमांसमोर सोबतच इतर 5 जे शील आहेत, पंचशील, खोटं बोलू नका, नशापता करू नका, व्यभिचार करू नका, खून खराबा करू नका, आणि व्यसन करू नका, चोरी करू नका, असे 5 शील आहेत. हे तर याच्यासाठी याची समरी जी आहे आपण अष्टशील, हे शील समाधी प्रज्ञेच्या मार्गामध्ये हे येतात अष्टशील. त्याचं डिटेल अनालिसिस देखील अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मग याच्या ह्या 4 आर्यसत्यांच्या मार्गावर चालण्यासाठी हे आर्य अष्टांगिक मार्गाचा अंगीकार करण्यासाठी हे अष्टशीलचं पालन आहे. आणि याच्यासाठी तीन जे त्रिरत्न सरण सांगतात, आता याच्यात देखील अनेकांचा गैरसमज आहे. तीन रत्न सलंग म्हणजे बुद्ध, धम्म, संघ यांना शरण जाणे म्हणजे त्यांचे गुलाम होणे किंवा त्यांच्या पुढे मनाने लाचार होणे नाही. जसं आजकाल आपल्याकडे काही गुरुबाबांना इतके शरण जातात की ते देहभान विसरून तो गुरुबाबा शारीरिक लैंगिक अत्याचार करतो, पैसे लुटतो, काही चुकीचं करतो, पॉलिटिक्स करतो, तरी सुद्धा लोकांना वाटतं की नाही गुरुला शरण जायचं. तसं शरण नाही. भगवान बुद्ध म्हणतात नन्य शरणं आत्त शरणं, म्हणजे केवळ आत्त म्हणजे स्वतःलाच फक्त शरण जायचं आहे, इतर कशालाही शरण जायचं नाही. मग तरी देखील बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं आणि संघं शरणं गच्छामी का? तर समजून घ्या, बुद्ध होण्याच्या ज्या क्वालिटीज आपल्या आत आहेत, जे गुण आहेत, जे बीज आहे सुप्त, त्याला शरण जायचं आहे म्हणजे आत्त शरणं. तसंच धम्माचं जे बीज आपल्यात आहे आणि तसंच संघाच्या ज्या क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत त्या क्वालिटीजला शरण जायचं आहे, आपल्या आतल्या धम्माला शरण जायचं आहे, आपल्या आत जे बुद्धत्व प्राप्तीच्या ज्या मुक्तीच्या ज्या क्वालिटीज आहेत त्यांना शरण जायचं आहे. आत्त शरणं आत्त दीपभव म्हणजे आपल्या आत कोणालाही शरण नाही जायचं, फक्त स्वतःला शरण जायचं आहे, लक्षात घ्या. तर असा हा विवेकवादी, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणारा आणि सत्याच्या टोकापर्यंत नेणारा, म्हणजे सत्यच फक्त ॲक्सेप्ट करायचं, सत्यच फक्त जाणायचं, कुठली मान्यता नाही, कुठले अझम्पशन्स नाही, कुठले गैरसमज नाहीत, अंधश्रद्धा नाही, कर्मकांड नाही, काहीच नाही, कुठलाही इझम नाही. अर्थ अगदी बुद्धिझम हा सुद्धा चुकीचा शब्द आहे बुद्ध मार्गाला. बौद्ध किंवा बुद्धिझम हे शब्द बुद्धाच्या लिटरेचरमध्येच नाहीत. तुम्ही त्रिपिटकं वाचा, भगवान बुद्धानंतर 500 वर्षापर्यंत हे शब्द आपल्याला साहित्यामध्ये सापडत नाहीत. आणि त्याच्यानंतरचं जे बुद्धाबद्दल जे साहित्य लिहिलं गेलं आहे त्याच्यामध्ये हे शब्द सापडतात, बुद्धाच्या साहित्यात सापडत नाहीत, लक्षात घ्या. बुद्धाच्या मार्गामध्ये कुठलंही इझम नाही. बौद्ध किंवा बुद्धिस्ट किंवा बुद्धिझम ह्या नंतर आलेल्या टर्म्स आहेत. त्या बुद्धाच्या मार्गामध्ये फक्त धम्म, धम्मिक आणि धम्मसेवक असे शब्द आहेत. धम्म म्हणजे धर्म, नंतरच्या संस्कृत भाषेत त्याला धर्म म्हटलं गेलं, सेम, अगदी सेम. परंतु धर्माच्या नावाने अनेक अनेक गोष्टी सुरू झाल्या, या बुद्धाच्या मार्गाच्या नावाने अनेक अनेक गोष्टी सुरू झाल्या. उदाहरणार्थ हा आर्य अष्टांगिक मार्गाचं मग पुढे अष्टांग आणि त्याचे जे ध्यान साधना, जे आसन लावून बसणं, त्याचे आसनं झाले, त्याची जी आनापानाची प्रक्रिया, त्याचे प्राणायाम झाले, हा विपर्यास झाला नंतर.
लोक जेव्हा ही क्रिया विसरले किंवा काही लोकांनी जाणून बुजून तिचा व्यवसाय करण्यासाठी आजही करतात लोक, वेगवेगळे जे गुरुबाबा आहेत हे विपश्यनेचा विपर्यास करून त्याचा अपभ्रंश करून वेगवेगळे आपले व्यवसाय थाटतात, तसे त्यावेळी देखील लोकांनी केलं आणि हा मूळ जो मार्ग होता मुक्तीचा हा भ्रष्ट झाला. परंतु मूळ मार्ग आजही आपल्याला उपलब्ध आहे. विपश्यनेचा ध्यान शिबिर जे आहे 10 दिवसाचं आपण अटेंड करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने जी पतिपट्टी जी बुद्धाने म्हटली आहे की धम्मानुधम्म पतिपट्टी, म्हणजे या मार्गावर चालून तुम्ही माझी पूजा कराल. बुद्धाला काय त्याची पूजा त्याच्या प्रशंसेसाठी त्याला खुश करण्यासाठी नाही आहे, पण पूजा करण्याचा मार्ग काय आहे तर मार्ग चालणे, स्वतः चालणे, एक एक पाऊल चालणे. म्हणून शील समाधी प्रज्ञा हा जो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग अष्टशीलवाला मार्ग हा महत्त्वाचा आहे. आय होप की केवळ नुसत्या पोस्ट शेअर करून एकमेकाला फॉरवर्ड करून बुद्ध वंदना आणि त्या कर्मकांड करून किंवा बुद्ध हा आमचा अवतार आहे हा अजून खूप मोठा जोक नंतर काही ब्राह्मण जे लेखक होते त्यांनी केलेला आहे, शंकराचार्य वगैरे यांनी त्या बुद्धाला अवतार करून टाकलं, हे सगळं गंमत आहे, हे इग्नोर केलं पाहिजे आपण आणि त्या वादातही पडू नये. आपण याच्यामध्ये जो मूळ गाभा आहे बुद्ध जे म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आता शेवटचं वाचून दाखवतो. नाही वेरेन वेराने संमंतिद कुदाचन अवेरेनची संमती एस दम्मो सनातन. हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही जर वैर असेल तर त्या वैरला जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी वैर काम करत नाही तर अवैर काम करतो. म्हणजे आपल्याला द्वेष आणि या ज्या नकारात्मक भावना ज्या आहेत याच्यासाठी प्रेम कंपॅशन हे काम करतं आणि ते आपण डेव्हलप केलं पाहिजे. आणि हेच धम्मो सनातनो, हाच सनातन धम्म आहे, जुना धम्म आहे की जो कधीही बदलत नाही. सनातन म्हणजे जे कधीही बदलत नाहीत. आता या सनातनच्या नावाखाली वेगवेगळ्या लोक भगवे घालतात आणि वेगवेगळ्या द्वेषाची भावना करतात, घोषणा करतात, कोणी सनातन नाव घेऊन राजकारण करतं, आम्हाला सनातन राष्ट्र पाहिजे आणि पॉलिटिक्स करतात. याचा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही. काही लोक अगदी खून देखील करतात सनातन मार्गाने. कोणी काय खायचं यांनी बीफ खायचं का ते खायचं याचा सनातनशी संबंध नाही, लक्षात घ्या. याच बुद्धाने सगळ्यात आधी गायीला मातेसमान म्हटलंय. गाय ही आपल्या भावासारखी बहिणीसारखी मातेसारखी आहे, हिला का मारता तुम्ही यज्ञामध्ये, हे बुद्धाने स्टॉप केलेलं आहे सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन सम्राट अशोकाने यज्ञामध्ये गायींची आहुती थांबवली होती. त्याआधी हे सगळं चालत होतं आणि आता त्या नावाने राजकारण चालतं. हा बुद्ध आपल्याला समजून घेतला पाहिजे, हा मार्ग आपल्याला समजून घेतला पाहिजे, हाच खरा सनातन मार्ग आहे. आज जो विपर्यास झाला आहे भगवा शब्दाचा, भगवान शब्दाचा, सनातन शब्दाचा, हा देखील आपण समजून घेतला पाहिजे. आय होप की हे चिंतन तुम्हाला चांगलं वाटो, इतरांना देखील शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सगळे लोक जे जे या चॅनलला व्हिजिट करतील. जय हिंद, नमो बुद्धाय. सगळ्यांचं खूप खूप मंगल हो, सगळ्यांना शांती लाभो. जय हिंद मित्र मैत्रिणींनो.